नमस्ते स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू कंप्लीट आवर प्रैक्टिस सेट 2.5 थर्ड पार्ट। इतना क्वेश्चन नंबर 6 और 7 है तो अपन कंप्लीट करना है। 6 का है अल्फा एंड बीटा आर द रूट्स ऑफ वाई स्क्वायर माइनस टू वाई माइनस सेवन इज इक्वल टू जीरो। हाँ, इक्वेशन के रूट्स का है अल्फा एंड बीटा है, तो मैं तुम्हारा अल्फा स्क्वायर प्लस बीटा स्क्वायर की वैल्यू फाइंड आउट कराई है और अल्फा क्यूब प्लस बी क्यूब की वैल्यू फाइंड आउट कराई है। खूब सोपे सम है। फर्स्ट लेट्स राइट इक्वेशन एज इट इज। नाउ कंपेरिंग विथ ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो, वी गेट ए इज इक्वल टू का भेटना है वाई स्क्वेर चो कोएफिशिएंट 1, बी इज इक्वल टू माइनस 2, सी इज इक्वल टू माइनस 7। नंतर मग काय करूया आपण, आपल्याला अल्फा आणि बीटा दिलेले असतात तेव्हा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करायचं। ओके, जेव्हा अल्फा बीटा दिलेलं असत नाही तर तुम्ही बी स्क्वेअर मायनस 4 इसी काढत बसत, तो वाला फॉर्म्युला नाही वापरायचा आहे। जेव्हा अल्फा बीटा दिलेलं असतं तेव्हा अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करायचं। मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, मायनस बी अपॉन ए। मायनस बी म्हणजे मायनस मायनस 2 अपॉन ए, म्हणजे तुमचं झालं इथे 2 भेटला अल्फा प्लस बीटा। अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, अल्फा इंटू बीटा काय आहे, सी अपॉन ए फॉर्म्युला आहे। मग सी काय आहे, मायनस 7 अपॉन 1 इज इक्वल टू मायनस 7 भेटलेलं आहे। ओके, नाव फर्स्ट सम आहे ते आपण सॉल्व करायला घेऊया। इथे फर्स्ट सम काय आहे, फर्स्ट सम आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर। ओके, तर ह्याचा असं काही पर्टिक्युलर फॉर्म्युला नाही आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा काही फॉर्म्युला नाही आहे। मग आपण इथे कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, बाय युझिंग फॉर्म्युला। सोल्युशनमध्ये काय लिहूया इथे, बाय युझिंग फॉर्म्युला। आपण तयार करूया याच्यासाठी एक फॉर्म्युला तयार करूया, कोणत्या फॉर्म्युल्यापासून, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर। तर ह्याच्यामध्ये बघितलं तर ए स्क्वेअर आहे आणि बी स्क्वेअर पण आहे, ते एका साईडला ठेवूया, म्हणजे अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये त्याला लिहूया। मग तुमचं होईल इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, हा ए आणि बी इथेच ठेवूया आणि मिडल टर्म आहे ती इकडे आणूया, म्हणजे हा 2ab मायनस 2ab होणार इकडे, बरोबर ना, इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर। म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कशामध्ये, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर सॉल्व करण्यासाठी। ओके, सो मग इथे लिहूया अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ना, म्हणजेच इथे इथे येणार हा अल्फा, हा बीटा असणार आहे दुसऱ्या पेन लिहिते मी इथे। तर हा ए स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, ए म्हणजे अल्फा, बी म्हणजे बीटा असणार आहे, ए म्हणजे अल्फा, बी म्हणजे बीटा, अल्फा बीटा असणार आहे। ओके, सो राईट हिअर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी स्क्वेअर, म्हणजे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2 अल्फा बीटा। ओके, नाव लेट सबस्टिट्यूट द व्हॅल्यू। मग अल्फा प्लस बीटा काय आहे, अल्फा प्लस बीटा आहे 2, मग 2चा स्क्वेअर, सॉरी अल्फा हे तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचे फॉर्म्युलाच काढायचे ना आपलं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर। अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा आहे 2, म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा इंटू बीटा मायनस 7 आहे, इंटू मायनस 7 इज इक्वल टू 4, 7 2 14, म्हणजे मायनस मायनस आहे ते काय होणार आहे प्लस 14 इज इक्वल टू काय आलं तुमचं 18 आलं, म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18, हे तुमचं काय आलेलं आहे, हा फर्स्ट एक्झाम्पलचं सोल्युशन आलेलं आहे। आता सेकंड एक्झाम्पल स्टार्ट करूया आपण इथे। सेकंड आहे, दुसऱ्या पेनने लिहिते मी, सेकंड आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब। ओके, तर अल्फा क्यूब आणि बीटा क्यूबचा पण काही पर्टिक्युलर फॉर्म्युला नाही आहे, मग आपण इथे फॉर्म्युला लिहूया, बाय युझिंग फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3ab प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब। ओके, हा फॉर्म्युला घेतला तर आपल्याला ए क्यूब आणि बी क्यूब भेटतोय,
मग हा ए क्यूब बी क्यूब एकाच साइडला लिहूया, बरोबर ना? मग आपण इथे लिहू शकतो देअरफॉर ए प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब, जवळजवळ लिहिले हा ए क्यूब आणि हा बी क्यूब काय केलं, जवळजवळ लिहिले. आणि ह्या टर्ममध्ये बघा थ्री ए बी थ्री ए बी, मग थ्री ए बीला काय करूया आपण कॉमन काढलं, मग आतमध्ये काय राहिलं, हा ए स्क्वेअर मधला एक ए राहिला आणि बी स्क्वेअर मधला एक बी राहिला. ओके, मग आता हा ही टर्म आहे ती इकडे आपण सबट्रॅक्ट करून घेऊया. मग ए प्लस बी दुसऱ्या पेन लिहितो इथे ए प्लस बी होल क्यूब मायनस थ्री ए बी ए प्लस बी इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. समजते तुम्हाला? मग हा फॉर्म्युला यूज करून आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. ओके, तर मी हा फर्स्ट सम आहे जरा इरेज करते. तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर मी हे फर्स्ट सम इरेज करते इथून आणि इथून तुम्हाला आन्सर लिहायला स्टार्ट करते. मी तर आता इथे ए प्लस बी आहे म्हणजे ए असणार आहे अल्फा बी असणार आहे बीटा. ओके, ए काय असणार आहे अल्फा बी बीटा असणार आहे. मग हा फॉर्म्युला आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब इज इक्वल टू ए क्यूब, सॉरी मी दुसऱ्या पेनने लिहिते इथे अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस थ्री अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. ओके, ए प्लस बी अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस थ्री अल्फा प्लस बीटा. लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय आलेलं आहे तुमचं टूचा क्यूब मायनस थ्री अल्फा बीटा काय आहे मायनस सेवन. आणि पुन्हा अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा काय आहे टू आहे. मग इथे तुमचा टूचा क्यूब येणार आहे एट मायनस सेवन थ्री जर ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी वन होणार आहे इंटू टू येणार आहे इज इक्वल टू एट प्लस ट्वेंटी वन टू जा फॉर्टी टू. ओके, फॉर्टी टू आलेलं आहे. मग यांना प्लस केलं तर तुमचा आन्सर आलेला आहे फिफ्टी. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू काय आलेलं आहे फिफ्टी आलेलं आहे. ओके, लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. तर क्वेश्चन नंबर सेवन दिलेला आहे त्यांनी रूट्स ऑफ इच इक्वेशन आर रियल अँड इक्वल फाइंड के. तर रूट्स रियल अँड इक्वल केव्हा असतात? वेन डेल्टा इज इक्वल टू झिरो असतो तेव्हा त्याचे रूट्स कसे असतात रियल अँड इक्वल. डेल्टा म्हणजे काय? बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू तुमची कशी असेल झिरो असेल तेव्हा तुमचे रूट्स कसे असतात रियल अँड इक्वल असतात. ओके, मग तुम्हाला त्यांनी हे गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती यूज करून तुम्हाला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सो फर्स्ट आपण काय करतो इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतो. वी वाय स्क्वेअर प्लस के वाय प्लस ट्वेल्व इज इक्वल टू झिरो कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो वी गेट ए इज इक्वल टू थ्री बी इज इक्वल टू के सी इज इक्वल टू ट्वेल्व. नाव आता आपण डेल्टा फाइंड आउट करूया. बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे बीचा स्क्वेअर म्हणजेच केचा स्क्वेअर मायनस फोर ए इंटू सी इंटू ए काय आहे थ्री इंटू सी आहे ट्वेल्व. देअरफोर काय येणार आहे डेल्टा इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस फोर थ्री जर ट्वेल्व इंटू ट्वेल्व म्हणजे केचा स्क्वेअर मायनस ट्वेल्वचा स्क्वेअर हां ट्वेल्वचा स्क्वेअर असं लिहू शकतात किंवा वन फोर्टी फोर पण लिहू शकतात. ओके, के स्क्वेअर मायनस ट्वेल्व स्क्वेअर. मग ह्याला तुम्ही बी स्क्वेअर क्यू मायनस फोर ए सी ह्याला तुम्ही काय द्या वन नंबर द्या. नाव गिवन काय आहे बट द रूट्स ऑफ इक्वेशन आर बट रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल असतात म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू झिरो असते. मग देअर फोर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू झिरो ह्याला तुम्ही टू नंबर द्या. इथे बघा ही बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू इथे किती आहे
के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर आणि इथे 0 आहे, म्हणजे एक साईड इक्वल आहे तर दुसरी साईड पण कशी असणार आहे, इक्वल आहे असणार आहे. म्हणून तुम्ही लिहू शकता तिथे के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 0 लिहू शकता, बरोबर की नाही? इथे हे लिहू शकता 0. मग तुम्ही इथे फॉर्म्युला यूज करू शकता बाय युझिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा ना, बाय युझिंग फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकतात. मग इथे लिहू शकतात के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 0, मग इथे के प्लस 12 के मायनस 12 इज इक्वल टू 0. देअरफोर के प्लस 12 इज इक्वल टू 0 और के मायनस 12 इज इक्वल टू 0. समजते तुम्हाला इथे? Therefore, k is equal to minus 12 or k is equal to 12. Okay, in this way, k ची value आपल्याला भेटली आहे. Okay, let's move on the last sum of this practice. The last sum आहे kx bracket मध्ये x minus 2 plus 6 is equal to 0. तर ह्याला आपण काय करूया, ब्रॅकेट आधी सॉल्व करून घेऊया. मग इथे येणार आहे kx स्क्वेअर, ह्या के एक्सने ह्याला मल्टिप्लाय केलं तर आलं के एक्स स्क्वेअर मायनस, इथे मल्टिप्लाय केलं तर आलं 2kx + 6 इज इक्वल टू 0. मग आता ही प्रॉपर आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममधली इक्वेशन भेटली. मग हिला कम्पेअर करायचं, कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. वी गेट ए इज इक्वल टू काय भेटलेलं आहे आपल्याला, के बी इज इक्वल टू मायनस 2k सी इज इक्वल टू 6. मग आता आपण काय करतो, हे भेटल्याच्या नंतर कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बी स्क्वेअर मायनस 4 ए सीची व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर ना? बी स्क्वेअर मायनस 4 ए सी इज इक्वल टू बीचा स्क्वेअर म्हणजे मायनस 2kचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए काय आहे के इंटू सी आहे 6, मग इज इक्वल टू मायनस 2चा स्क्वेअर काय येणार आहे 4 येणार आहे, पॉझिटिव्ह 4 येणार आहे. 4k स्क्वेअर मायनस 6 4 24 k. ओके, ही तुमची काय आली आहे, बी स्क्वेअर मायनस 4 ए सीची व्हॅल्यू आली. बट रूट्स ऑफ इक्वेशन कसे आहेत, रिअल अँड इक्वल. मग इथे लिहा बट, ह्याला तुम्ही 1 नंबर द्या. बट रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल, देअरफोर बी स्क्वेअर मायनस 4 ए सी इज इक्वल टू 0, ह्याला तुम्ही 2 नंबर द्या. मग 1 आणि 2चं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय लिहायला लागेल, मग एक साईड इक्वल आहे तर दुसरी साईड पण इक्वल येणार आहे. मग देअरफोर फोर के स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. काय लिहायचं, रिझन फ्रॉम 1 अँड 2. ओके, मग इथे 4k स्क्वेअर आहे, इथे पण 4 आहे आणि इथे याच्यामधून पण 4k कॉमन निघू शकतो. मग आपण काय करूया, 4k कॉमन काढूया. 4k कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहणार, इथे k राहणार कारण k स्क्वेअर आहे, k राहणार आणि इथे राहणार आहे मायनस 6 इज इक्वल टू 0. मग देअरफोर काय करूया, हा 4k आहे, इथे मल्टिप्लाय आहे त्याला तिकडे जाऊन डिवाइड करूया. k मायनस 6 इज इक्वल टू 0 अपॉन 4k, देअरफोर के मायनस 6 इज इक्वल टू 0, देअरफोर के इज इक्वल टू 6. ओके, सोपं सम होतं. इन दिस वे वी कम्प्लीट आवर 2.5. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.